पहा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथे जे अंबाझरीच्या ठिकाणी भवन होतं ते भवन 8 जून 2021 इथे पाडलं गेलेलं आहे आणि तेव्हापासून आमचं जनआंदोलन सुरू आहे. आणि तुम्हाला इथं दिसेल की 2272 दिवसापासून इथे महिला म्हणजे धरणं इथे देत आहेत, महिलांचं आंदोलन सुरू आहे. आणि आम्ही सतत समजा सातत्याने आम्ही समजा उपमुख्यमंत्र्यांशी, इथल्या कलेक्टर साहेबांशी, इथल्या कमिशनर साहेबांशी आम्ही संपर्कात आहोत, त्यांना पत्र देत आहोत, त्यांना निवेदनं देत आहोत, वेगवेगळ्या नेत्यांच्या आम्ही भेटी घेत आहोत. आज यापूर्वी सुद्धा त्यांनी 25 जूनला साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की मी तुमचं हे भवनाचं काम करून देतो आणि खाजगी कंत्राटदाराला मी आता देणार नाही, गरुडाकडून देणार नाही, कुठल्याही खाजगी कंत्राटदाराला असं आम्हाला आश्वासन त्यांनी 25 जूनला दिलेलं होतं. परंतु त्याच्यानंतरही साहेबांनी आमच्या म्हणण्याकडे लक्ष दिलं त्यांनी आणि आज आम्हाला कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून तारीख दिली त्यांनी आज भेटायची. आज आम्ही भेटलो आणि त्यांना आग्रह केला की तुम्ही आमच्या धरणास्थळी या. ते म्हणाले की मी सगळं करतो आहे, तुम्हाला आधीच सांगितलं करतो आहे आणि ते करणार आहेत. त्यांनी आम्हाला हमी दिली की मी ठीक आहे, मी तिथे येतो. आमची ही मागणी होती की नुसतं आम्हाला सांगून चालणार नाही, समितीच्या काही 7-8 लोकांना चालून आम्ही सांगून चालणार नाही, तुम्ही तिथे या, तिथे आंदोलन करते असतात आणि ते आंदोलन करताना तुम्ही सांगा की मी समजा हे भवनाचं काम करून देतो आणि कॉन्ट्रॅक्ट रद्द करतो, सगळ्या प्रकारच्या करारांना मी रद्द करतो आणि ही ॲज इट इज जगा भवनाची मी ठेवतो, असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलं आहे. आम्ही म्हटलं की तुम्ही या इथे. लेखीसुद्धा त्यांना हा हेसुद्धा आम्ही बोललो की आम्हाला मागच्या वेळेची जी बैठक झाली होती अनौपचारिक तुम्ही सांगितली आणि त्याचं इतिवृत्त आम्हाला दिलं नाही, आम्हाला या बैठकीचं आम्हाला इतिवृत्त पाहिजे. कलेक्टर साहेब आता म्हणाले की मी तुम्हाला याचं इतिवृत्त द्या, ते कलेक्टर साहेब आम्हाला देणार आहेत आणि आता ती प्रक्रिया, हे सगळे ॲग्रीमेंट रद्द करण्याची प्रक्रिया ही सुरू करणार आहे ते. आणि भवन ते ॲग्रीमेंट रद्द झाले, सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की भवन नंतर बांधण्याची प्रक्रियासुद्धा ते सुरू करणार आहे. 272 दिवसाचं आंदोलन स्थगित होत आहे ते तात्पुरती आम्हाला स्थगिती द्यावी लागेल कारण आम्हाला त्यांच्या शब्दांना मान द्यावा लागेल. याच्या आधी सुद्धा ते बोललेले आहे, त्यांचं काम सुरू आहे, प्रक्रिया सुरू आहे. ही कायदेशीर प्रक्रिया आहे की तुम्ही म्हणाल की आज मी सुद्धा सही मारली, स्टॅम्प दिला, असं होणार नाही. त्या प्रक्रियेला थोडासा विलंब लागतो आणि ती प्रक्रिया मला असं वाटते पूर्ण होईस्तोवर आम्हाला थोडीशी वाट पाहावी लागेल, वाट पाहावी. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हम क्या मांगे, अरे